शुक्रवारी दुपारची वेळ तसा दिवस सामान्यच मात्र पुण्यातील कोथरूड परिसरात हा दिवस सामान्य नव्हता कारण या दिवशी कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार केल्याचं वृत्त धडकलं आणि एकच खळबळ उडाली या घटनेनंतर सर्वांनाच आठवला तो मुळशी पॅटर्नचा थरार जशी जशी तपासाची चक्र पुढे सरकत गेली तसं तसं मोहोळचा गेम त्याचेच साथीदार आणि बॉडीगार्ड म्हणून वावरणाऱ्यांनी केल्याचं निष्पन्न झालं मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यावेळी घटनेपूर्वी आरोपी साहिल याने मोहोळ सोबत त्याच्या घरी जेवण केले जेवणानंतर मोहोळ विठ्ठल गांडले कानगुडे आणि आरोपी साहिल पोळेकर हे त्याचे साथीदार त्याचे बॉडीगार्ड म्हणून त्याच्या सोबत चालायला ला लागले तर घरापासून काही अंतर पुढे जात नाही तोच त्याच्या याच मागून चालणाऱ्या साथीदारांनी मोहोळवर पिस्तुलाच्या चार राऊंड फायर केल्या त्यानंतर मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात पडला घटनेनंतर आरोपी पसार झाले मात्र इतरांनी मोहोळला कोथरूड परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर मोहोळच्या पाठीमागून चालणाऱ्या या तिघांनी त्यांच्या जवळील तीन पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत एक छातीत तर एक गोळी डोक्यात लागली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहोळला तसंच सोडून कानगुडी आणि अन्य दोघांनी पळ काढला तर घटनेनंतर आरोपींना मदत करणारे त्यांचे चार साथीदार एक स्विफ्ट आणि एक एसयू गाडी घेऊन हजर होते मोहोळचा खून करून त्यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून सातारच्या दिशेने वाहनातून पळून जायचं ठरवलं मात्र गाड्यांचे नंबर ट्रेस करून पुणे पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करत शहरापासून जवळच असलेल्या शिरवळ भागात त्यांच्या मुस्क्या आवळल्या या घटनेनंतर या खुनामागची कारणं देखील समोर येत आहेत ज्या आरोपींनी मोहळवर गोळीबार केला ते सर्वजण गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर नाराज असल्याचं सांगितलं जातंय तर विठ्ठल गांडले यांच्यासोबत शरद मोहोरची मुळशी तालुक्यातली जुनी भांडणं होते साहिल पोळेकर यांच्यासोबत देखील जमीन आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद होते त्यातूनच ते त्यांनी मोहोळच्या खुनाची योजना आखली या मारेकऱ्यांना मोहोरची हत्या करण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी विरोधी टोळीने पेरलं होतं का याचा देखील तपास पोलिसांकडून सुरू आहे